अभिनेत्री अनुराधा राजाध्यक्ष यांच्या दोन बागा चोरीला गेल्यात. मालाड मडमध्ये त्यांचं शूटिंग सुरू होतं त्यावेळी व्हॅनिटी व्हॅनमधून त्यांच्या बागा चोरीला गेल्यात. त्यात मेकअपचं साहित्य, 8,500 रुपये कॅश आणि इतर महत्त्वाचं साहित्य होतं. मालवणी पोलिसात या प्रकरणी तक्रार दाखल केली. दिवाळीनंतर पर्यटकांची पावलं पर्यटनस्थळांकडे वळणार आहेत. ठाणे पुण्याजवळ असलेल्या रिसॉर्टवर अनेक बुकिंग फुल झाली आहेत. कोरोनामुळे पर्यटनावर निर्बंध होते, मात्र कोरोनाची लाट ओसरल्यामुळे पुन्हा एकदा पर्यटनस्थळांकडे पर्यटकांची पावलं वळू लागली आहेत. रिसॉर्टवर कोरोना नियमांचं पालन करून योग्य खबरदारी घेतली जाणार आहे. भारतीय पोस्ट खात्यानं एक पाऊल पुढे टाकत 24 तास कुरिअर सुविधा म्हणजेच अनवित ही सेवा सुरू केली आहे. वाशीतील पोस्ट कार्यालयामध्ये या सुविधेचं उद्घाटन झालं. IT कंपन्या जास्त आहेत अशा नवी मुंबई, ठाणे, पुणे शहरात अनवित सेवा दिली जाईल. पुणे मेट्रोच्या सर्वच मार्गावरचं काम पिरळ क्षमतेनं सुरू असून येत्या डिसेंबर अखेरपर्यंत पिंपरी ते फुगेवाडी हा मार्ग सुरू होणार अशी माहिती महामेट्रोनं दिली आहे. 7 किलोमीटरच्या या टप्प्यात 5 स्टेशन येतात. त्यातल्या भोसरी स्टेशन वगळता इतर सर्व स्टेशनचं काम अंतिम टप्प्यात असल्याचं महामेट्रोनं स्पष्ट केलं आहे. पिंपरी चिंचवडच्या बोपखेलमधला रस्ता अखेर पूर्ण होतो. लष्कराच्या हद्दीतून जाणाऱ्या बोपखेल दापोडी रस्त्यासाठी आंदोलन केलेलं. 5 वर्षापूर्वी बोपखेलवासियांनी आंदोलन केलं होतं. पोलिसांनी लाठीमार त्यावेळेला केला होता, पण हे आंदोलन फळाला आले. लष्कराच्या परवानगीनंतर आता हे काम पूर्ण होणार आहे. थंडीची चाहूल लागताच मनमाडमध्ये कसरतीसाठी मैदानं व्यायामपटूंनी फुलायला लागली आहेत. आल्हाददायक थंडी पडत असल्यामुळे मनमाडकर नागरिकही थंडी एन्जॉय करतात. पहाटेपासून जॉगिंगसाठी रस्ते, मैदानावर, ग्रीन जिमवर गर्दी होते, तर शाळांना सुट्या असल्यानं विद्यार्थी व्यायामासाठी मैदानावर मोठ्या संख्येनं येत आहेत. फेसबुकची नवी पेरेंट कंपनी मेटानं नवा निर्णय घेतलाय. फेस रिकग्निशन बंद करणार आहे. सुमारे 1 अब्ज नागरिकांचं फेसप्रिंट फेसबुक हटवणार आहे. त्यामुळे ऑटोमॅटिक ऑल टेक्स्ट टेक्नॉलॉजीचा वापर होणार आहे. नेत्रहीन व्यक्तींची ओळख पटवण्यासाठी ही टेक्नॉलॉजी वापरतात. T20 विश्वचषकामध्ये आज भारताची लढत अफगाणिस्तानशी होतीये. विश्वचषकातील आव्हान कायम राखण्यासाठी आज मोठ्या फरकानं विजय मिळवणं भारताला गरजेचं आहे. भारतानं सलग 2 पराभव पत्करल्यानं विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ असंख्य आव्हानांना सामोरा जातोय. त्यामुळे आता उपांत्य फेरी गाठायची असेल तर भारताला अफगाणिस्तानची खिंड जिंकावी लागेल. अफगाणिस्तानची राजधानी काबूल स्फोटानं हादरलंय. काबूलमध्ये सरदार मोहम्मद दाऊद खान लष्करी रुग्णालयाजवळच्या प्रवेशद्वाराजवळ भीषण स्फोट झालाय. यात 25 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झालेत. अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही. कोरोनाने वाट लावली, पोटा पाण्याचा प्रश्न सुद्धा तयार झालाय. दिवाळखोर व्हायची वेळ झाली. धंद्यांना पूर्ण नुकसान झालेलं आहे. तुमच्या जवळच्या दुकानदाराकडूनच वस्तू खरेदी करा आणि कोरोनाने उद्ध्वस्त झालेल्यांना मदतीचा हात द्या. संकल्प दिवाळीचा, संकल्प Z24 तासचा.